आता बघ कशी फजी ते होती त्या बयाची आणि त्या पाजी उचले मामाची. तू देणारच ना आमच्याकडे तो मौका साधूनच मी बार उडवणार आहे. अगदी ओरिजिनल डबा बघ फेविकोलचा. आता अगदी काळजी नाही, ती दोघं उद्या खुर्चीला चिकटली ना की अशी गंमत येणार आहे. मला तर ते कल्पनेनेच हसू येते. याच दोन खुर्च्यांवर त्या माय लेकी बसतील याची काळजी आपण घ्यायला हवी. पण आपण मात्र नेहमीच्याच खुर्च्यांवर बसायचं बरं का, लक्षात राहील ना तुझ्या? एकदम ध्यानात राहील बघ. काय झालं रे हसायला? नाही, मला तर नुसतं कल्पनेनाच हसू येतोय. त्या दोघे मायले की पाठ खाजवायला लागले. सगळे व्यवस्थित आहे ना? अगदी व्यवस्थित आहे. अगं त्यांच्या खुर्च्या ठरलेल्या आहेत ना बसायच्या, त्यानं मस्तपैकी फेविकॉल लावून ठेवले कुणाच्या नकळत. आता बघशीलच तू, चल लवकर. ठरवल्याप्रमाणे लक्षात आहे ना, मध्येच हसायचं नाही आणि अवसंगत करायचं नाही बरं. अजिबात नाही. त्या आल्या बघा. बघते मी. या या या, कुठं वाटेत भेटले वाटतं? हो, फुलांच्या दुकानापाशीच भेटली. या, शुक्रवारची सवाष्ण म्हणून मायाला बोलवायला आले. आपलं जर परवानगी असेल तर. अहो आहे की सवाष्ण म्हणून जायचं तेही माय रे. मग काय, या चले. वचन अगं तू बैस ना आईपाशी गप्पा मारत, मी जरा चहाच टाकून येते. बैस. नाही तशी काय आवश्यकता नाही, आपण पण बसा ना. बर, तू पण बैस ना. बैस ना. वचन वाटते. अगं बाई, माझं शिरलं वाटतं घरात. काय काय झालं असे? काय त्रास होतो तुम्हाला? चल असू द्या असू द्या, मी करतो. अरे पारस मामा, असं काय करता तुम्ही? काही नाही काही नाही. थांबा थांबा, तुम्ही बसा, मीच बघते आज जाऊन. कशी खाचून गेली. अरे अरे काय झालं रे? चंडाळणी, तुझा स्वतः का पासून ठेवलास खुर्च्याना? उगे चाखंड तडो करू नका. तुम्हीच आमच्या खुर्च्याला खाचकुटी लावली असा दावा साधायला बघतोय? थांब बघतोय तुला. खबरदार, म्हणजे मी चंडाला हात लावल तर. सगळ्यांच्या कोणातली मुलगी येते, झगडायला लागली ना तर पाणी सुद्धा मागणार नाही तुम्ही. अरे तुमची मुलगी झगड्यांच्या कुळातली असली तर आमची तरी रगड्याच्या कुळाची माहिती आहे. तुम्ही गप्प बसू शकू नाही मामा, कुत्र्यासारखं शेपण करून मध्ये मध्ये भुंकू नका. कशाला कुत्र्याचा अपमान करतेस? कुत्रा इमानी असतो. हा हा उजले मामा म्हणजे ओल्या साबणाला चिकटलेला केस आहे. केस निघता निघत नाही. हा केस काय का सटवे? मग तू कोण आहेस? गुंतवळ आहेस गुंतवळ. माझ्या पोराच्या संसाराचा पार गुंता करून टाकला. संध्या करा तुमचा फुबाड. अरे आई आई, पारस मामा तुम्हाला उठता येत नाहीये का? आणि तुम्ही आण काय खाजू त्या माकडासारखा? तुझ्या बायकोची करणी, तुझ्या आईचा दुष्टावा. अभय, मी जिवंत राहावं अशी तुझी इच्छा असेल तर तुझ्या बायकोला घटस्फोट देऊन टाक. तुम्ही लाख सांगाल पण मी घेऊ दिला पाहिजे ना. स्टॉप बिहेविंग लाइक फूल्स, स्टॉप इट. तुम्ही काय माणसं आहात की जनावर? वेळ लागायची पाळी आली घरात जाऊन समाचारही माझा करून टाकलाय. समजत नाही का? आई 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 प्लीज. सासूबाई, मांडी अवघडली असेल तुमची. आता मला खूप बरं वाटतं. कुठं ना तुम्ही किती करता? नको नको, तुला काय कळत नाही पण आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे तुझी. माझ्या जागी तुझी आई असती तर तिनं बी असंच केलं असतं मायेनं. काय झालं गं पोरी? काही नाही,
आई तर मला फारशी आठवत नाही, पण आईची माया काय असते आज तुमच्यामुळे जाणवलं मला। ओगी पोरी ओगी। अभय अरे तू कधी आलास? अरे तिथं काय करतोयस? आत ये ना। काय होतंय मंजुला? फणफणून ताप भरला ना हो काल सांजला। अगं आई फणफणून कसला आहे? 98 तर होता। होय पण वाढत वाढत 125 पात्र गेला असता तर? होय ना वो अहो येडी डॉक्टरला बोलिवला त्याने सुई टुचली तवा कुठं नॉर्मल आला ताप? काय चाललं अभय? काका किती चांगले माणसं आहात हो तुम्ही। हे माया ममता आमच्या घरात औषधाला सुद्धा नाही हो। रोज सासू सुनेचं भांडण, रोज कटकटी, माझी मात्र मधल्या मध्ये कुतरवड चालली आहे। अंगाला हात सुद्धा लावू नका माझ्या। बायकोला नसतं शरीर नसतं मन सुद्धा असतं। माझ्या मनासारखं वागणार की नाही ते सांगा आधी। अगं आपण सगळं तडकाफडकी कसं जमेल? आईला काय वाटेल? तुम्ही असाल हो पुंडलिकाचे अवतार, पण मी संत सखू नाही। हे बघा या महिन्यापासून तुमचा सगळा पगार आपल्या दोघांच्या नावावर बँकेत जमा झाला पाहिजे। बिल्डिंगचं चाळीचं भाडं मी वसूल करणार। मळे शेतीवाडी सगळा कारभार तुम्ही बघायचा, समजलं? पण पारस मामा? पारस मामा कोण? दूरच्या नात्याचा एक नंबर झाला फंगा। अगं पण हो केवढ्यानं ओरडतेस, भिंतीला सुद्धा कान असतात। हो पण तुमचे कान भैरी झालेत म्हणून ओरडावं लागतं ना मला। त्या त्या उचले मामाला उचलून आधी फेकून द्या बाहेर। आई साहेब मध्ये आल्या तर त्यांना सुद्धा बाजूला घ्या। तुम्ही अगदीच कसे आहे? कुठे निघालीस? डोकं भडभडायला लागलंय माझं, अनेसिनची गोळी घेऊन येते। एवढा उतार वय झाला तरी हव्यास कसं सुटत माया? मुलगा आणि सून बेडरूम मध्ये काय बोलतात हे चोरून ऐकताना शरम कशी वाटत नाही तुम्हाला? तुझ्यासारखी अवलक्षणी हडवळ घुसले ना घरात, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायला बघतेस ना, म्हणून सावध व्हायला हवं मला। दिवसात भांडतच असतात दोघी तुम्ही, रात्री पण कडाकडा भांडलंच पाहिजे का? आई तू जाऊन झोप बघू। झोप ना, कायमची कधी झोपते एवढीच वाट बघा तुम्ही। चल माया सोडा तुम्ही मला। चल म्हणतो ना काय वेळेचं भांडण आहे तुझं भांडत असते। तुझ्या घरच्या वातावरणाचा परिणाम तुझ्या करिअरवर होईल की काय अशी भीती वाटते। तुझ्यासारख्या हुशार मुलाकडून अलीकडे कामात चुका व्हायला लागल्या। आय एम रिअली सॉरी सर, पण हल्ली काही समजेनासच झालंय, घर असून बेघर झालोय मी। बैसा भाई। थँक यू सर। डोंट बी नर्वस यंग मॅन। अरे तुझ्याकडून कंपनीच्या फार मोठ्या अपेक्षा आहे। यस सर, आय बी केअरफुल नाउ। जय जय जी पंढरीचा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पुंडरीक वरदा पुंडिराकाक्षा सर्व साक्षी जाणता। भाड्याच्या पावत्या दिल्या था सगळ्या, परस्पर भाडं वसूल केलंय तुझ्या बायकोनं आणि दोघांच्या नावावर बँकेत टाकलाय म्हणून तोऱ्यात सांगते। तिला सांग मुकाट्यानं वसूल केलेलं भाडं आईच्या स्वाधीन कर म्हणून। देणार नाही, मी काही चोरी केलेली नाहीये, माझा सुद्धा हक्क आहे म्हटलं, सांगावं त्यांना तसं। एक वेळ चोरी परवडली पण भाडे करून फितवायला निघाली तुझी बायको, त्याचं काय? मला कायद्याची धमकी देतात तुमच्या मातोश्री, त्याचं काय? तू तरी समजून तुला घे ना जरा। घेतलं असतं हो, पण तुमच्या या मातोश्रीनं अजून शेव येईल ना मला दडपायला। म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सो का हो। बघ 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 बघ, म्हणे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मी मेले म्हणजे हिला अन्नदाच्या उकळ्या फुटतील। आई तशी म्हण असते, म्हणीचा शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो। किती कचकच कचकच करताय, निदान मी दोन घास खाईपर्यंत तरी गप्प बसा। मी गप्प बसत नाही, मग मी कशाला गप्प बसू? हे बघ काळ्याच्या शापाला गाय नाही मरत। मी काळा काय आणि तुम्ही कोण? घुबड काय तोंड काय तोंड काय तोंड काय थोबाड काय थोबाड काय थोबाड घशाखाली घास देखील उतरू देत नाही। शिमगा उद्या आहे आणि आमच्या घरात 12 महिने असणार शिमगा।